नमस्कार, मी भाग्यश्री ढोंगे वीकेबी न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत करते. बघूया आजच्या ठळक घडामोडी. नागपुरात घेण्यात आली कमांडर कॉन्फरन्स, यावेळी हवाई दल प्रमुखांनी कमांडरांना केले संबोधित. चंद्रपुरात पहिल्यांदाच आढळले पंचमुखी शिवलिंग शिल्प, हे शिल्प दुर्मिळ असल्याचे अभ्यासकांचे मत. आणि संग्राम फाउंडेशनने दिली जंतर मजंतरवर धडक, स्वातंत्र्यवीरांना न्याय मिळवून देण्यासाठी काढण्यात आला ध्यानाकर्षण मोर्चा. आता सविस्तर वृत्त. 24 आणि 25 मे 2022 रोजी नागपूर येथे मेंटेनन्स कमांडच्या कमांडर्स कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात आले होते. हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही आर चौधरी यांनी उद्घाटनाच्या दिवशी कमांडर आणि कर्मचारी यांना संबोधित केले. एअर मार्शल शशिकर चौधरी यांनी CASचे स्वागत केले. मेंटेनन्स कमांडच्या अंतर्गत डेपो आणि युनिट्सच्या फील्ड कमांडर्सना संबोधित करताना CASने भारतीय वायुसेनेच्या लढाऊ मालमत्तेच्या देखरेखीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. अशा प्रकारे त्यांच्या ऑपरेशनल सज्जतेमध्ये योगदान दिले, शस्त्रास्त्र प्रणालींची सेवाक्षमता दर्जा वाढवल्याबद्दल आणि विमानाच्या पार्ट्सची रचना विकास आणि निर्मितीमध्ये नवनवीन शोध आणि तांत्रिक नवकल्पनांद्वारे त्यांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी त्यांनी मेंटेनन्स कमांडचे कौतुक केले. त्यांनी चालू असलेल्या विविध प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेतला आणि कल्पकता आणि नवकल्पनाद्वारे इन हाऊस कौशल्य विकसित करण्यासाठी मेंटेनन्स कमांडने केलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. VKB न्यूजसाठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडे यांच्यासोबत वैदेही चव्हाण यांची रिपोर्ट. बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर लोकसेना संघटनेच्या वतीनं अल्पसंख्याक समाजाच्या विविध मागण्यासंदर्भात धरणे आंदोलन करण्यात येत आहे, तर मागण्या मान्य न झाल्यास पालकमंत्री धनंजय मुंडे यांना घेराव घालू असा इशारा यावेळी लोकसेना संघटनेच्या वतीनं दिला गेलाय. बीड जिल्ह्यासह राज्यातील सर्वच जिल्ह्यात अल्पसंख्याक कल्याण समिती गठीत करून सदस्यांची नावं आणि संपर्क सार्वजनिक करण्यात यावा. सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र अल्पसंख्याक विभाग स्थापन करून विशेष राजपत्रित अधिकारी निवृत्त करण्यात यावे, यासह विविध मागण्यासंदर्भात धरणे आंदोलन आज सकाळपासूनच जिल्हाधिकारी कचेरीबाहेर केले जात आहे. दरम्यान यावेळी मुस्लिम समाजाला आरक्षण देण्यात यावं या मागण्यांकडे देखील लक्ष वेधण्यात आले. बीडचे आमदार संदीप क्षीरसागर अल्पसंख्याक कल्याण समितीचे सदस्य असून देखील ते या प्रश्नाकडे दुर्लक्ष करतात, त्यामुळे येत्या काळात या मागण्या मान्य न झाल्यास आमदार क्षीरसागर यांच्यासह पालकमंत्री धनंजय मुंडे यांना घेराव घालू असा इशारा लोकसेना संघटनेच्या वतीने दिला गेलाय. आम्ही आज लोकसेना संघटनेमार्फत जिल्हाधिकाऱ्यालयासमोर धरणे आंदोलन करत आहोत. आमची जी मागणी आहे प्रधानमंत्रीच्या 15 सूत्री कार्यक्रम राबवण्यासाठी, तसेच जिल्ह्यातील मुस्लिम अल्पसंख्याक समाजाच्या विविध समस्या सोडवण्यासाठी जिल्हाधिकारी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत केली जाते, अल्पसंख्याक कल्याण समिती. गेल्या 3 वर्षापासून आम्ही समितीसाठी मागणी करत आहोत, परंतु आजपर्यंत जिल्हा अल्पसंख्याक कल्याण समिती गठीत करण्यात आली नाही. त्यासोबत इतर जिल्ह्यात पण समिती गठीत करण्यात आली नाही. आणि त्यासोबत 2012-13 बीड जिल्ह्यात जिल्हा परिषद संलग्न 160 उर्दू बालवाडे मंजूर झाले होते, ते बालवाडे आज गायब झालेले. आमची मागणी आहे की ते बालवाड्या प्रकरणी चौकशी करण्यात यावी. आणि मागच्या सरकारमध्ये एक आदेश निघाला होता की जे बालवाडे आहे अंगणवाड्यामध्ये रूपांतर करा. जिल्ह्यात नेमके किती उर्दू बालवाडे अंगणवाड्यामध्ये रूपांतर झाले याचा डेटा पण जिल्हा परिषद आणि जिल्हा प्रशासनाकडे अवेलेबल नाही. त्याचसोबत आमची प्रमुख मागणी आहे की राज्यातील इतर समाजासाठी बाटी आणि साठी सारखी एक संशोधन संस्था निर्मिती करण्यात आली, तसंच अल्पसंख्याक समाजासाठी संशोधन व प्रशिक्षण संस्था निर्मिती करण्यात यावी. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्य अल्पसंख्याक कल्याण समितीचे सदस्य संदीप भैया श्रीसागर यांना आम्ही घेराव घालणार आहे आणि त्यासोबत तीव्र आंदोलन आम्ही करणार आहोत. रवी राणा आणि नवनीत राणा यांनी 23 एप्रिल रोजी मातोश्रीवर हनुमान चालीसाचे पठण करण्याचे ठरवले होते, मात्र शिवसेनेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना हनुमान चालीसाचे पठण करण्यापासून रोखले. या प्रकरणी आता युवा स्वाभिमान पक्षाने पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेत त्यांनी अधिक माहिती दिली आहे. हनुमान चालीसा पाठ करणे देशद्रोह आहे का? आणि जर तसे असेल तर आपण हनुमान चालीसा एकदा नाही तर 1000 वेळा पाठ करू.
युवा स्वाभिमान पक्षातर्फे आयोजित पत्रकार परिषदेत असे आवाहन देण्यात आले. याबाबत अधिक माहिती देताना सांगण्यात आले की राणा दाम्पत्य 28 मे रोजी बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणार आहे, तर नागपुरातील विविध सामाजिक धार्मिक संघटना आणि धर्मनिष्ठ नागरिकांकडूनही त्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. त्यानंतर राणा दाम्पत्याची रॅलीही काढण्यात आली आहे, जी बाबासाहेब आंतरराष्ट्रीय विमानतळ, प्रतापनगर, लोकमत चौक, बजाजनगर चौक, शंकरनगर चौक, रामनगर, श्री हनुमान मंदिर, बाजीप्रभू चौक येथून जाणार आहे, तर रामनगर येथून काढण्यात येणार असून यावेळी सामूहिक हनुमान चालीसा व महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. यासोबतच हजारो भाविकांना आमदार रवी राणा, खासदार नवनीत राणा यांच्या हस्ते हनुमान चालीसांच्या पुस्तिकांचे वाटप करण्यात येणार आहे. देखिए, शनिवार दिनांक 28 मई को विधायक रवीजी राणा एवं सांसद आदरणीय सभापति नवनीत जी राणा दोपहर 1 बजे नागपुर के डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर अंतर्राष्ट्रीय विमानतल पर उनका 1 बजे आगमन होगा. वहाँ पर विदर्भ के समूचे जिले से आए हुए पदाधिकारी एवं कार्यकर्ता उनका वहाँ पर स्वागत करेंगे. वहाँ से उनके वाहनों का काफिला 1:30 बजे बाजीप्रभु चौक रामनगर स्थित प्राचीन हनुमान मंदिर में जाएगा. वहाँ अपने कार्यकर्ताओं समेत विधायक रवि राणा एवं सांसद नवनीत जी राणा हनुमान चालीसा पठन करेंगे, महाआरती करेंगे तथा वहाँ पर हनुमान चालीसा पुस्तिका का वितरण भी किया जाएगा. वहाँ से रविनाथ मार्ग होते हुए यह काफिला अमरावती की ओर प्रयाण करेगा. अमरावती के दिवसा तहसील में वहाँ पर दोपहर में 4 बजे पेट्रोल पंप चौक पर उनका स्वागत किया जाएगा. VKB न्यूज साठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह वैदेही चव्हाण यांची रिपोर्ट. बेसगावातील तलावाच्या खोदकामात दुर्मिळ पंचमुखी शिवलिंगाचे शिल्प आढळून आले. जिल्ह्यात पंचमुखी शिवलिंगाचे शिल्प सापडल्याची ही पहिलीच वेळ आहे. तलावाच्या काठावर असलेल्या हेमाडपंथीय मंदिराच्या गाभाऱ्यात हे शिल्प ठेवण्यात आलंय. आठवड्याभरापूर्वी या तलावामध्ये यमदेवाचे शिल्प आढळून आले होते. पंचमुखी शिवलिंग सापडल्याने चंद्रपूरच्या इतिहासात आणखीन भर पडली. चंद्रपूर जिल्ह्यात येणाऱ्या तालुक्यातील भेजगाव येथील प्राचीन तलावाचे खोदकाम सुरू आहे. या तलावाच्या पातळीवर देखणे हेमाडपंथीय शिवमंदिर आहे. मागील काही दिवसांपासून या तलावाच्या खोलीकरणाचे काम सुरू आहे. आठवड्यापूर्वीच येथे यमदेवाचे शिल्प मिळाले होते. बुधवारला खोदकामादरम्यान हे दुर्मिळ समजले जाणारे पंचमुखी शिवलिंगाचे शिल्प सापडले आहे. हे शिल्प अतिशय देखणे आहे. टेराकोटाने बनविलेल्या या शिल्पावर लाल पॉलिश मारलेली आहे. हे शिल्प 5 इंचाचे आहे. असे छोटेखानी शिल्प पूजा अर्चेसाठी घरातील देवघरात ठेवले जाते. असे त्याचे उत्तरमुख हे जलतत्व, दक्षिणमुख हे तेजसतत्व आणि पूर्वमुख्य हे वायुतत्व म्हणून पूजले जाते. भगवान शिवाचे वरचे मुख हे आकाशतत्व म्हणून पूजले जाते, असे अभ्यासक अरुण झगडकर यांनी सांगितले. आढळलेले शिल्प पंचमुखी शिवलिंगाचे आहे. हे दुर्मिळ आहे. चंद्रपूर जिल्ह्यात प्रथमच असे शिल्प आढळले आहे, अशी माहितीही यांनी यावेळी सांगितली. बेजगावच्या तलावामध्ये मातीकाम सुरू आहे. त्या ठिकाणी अनेक प्राचीन काळातील मूर्त्या उत्खननात मिळत आहेत आणि परवाला जे मूर्ती मिळाली ती अत्यंत दुर्मिळ शिल्प आहे. ते पंचमुखी शिवलिंगाचं शिल्प आहे आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये हे प्रथमता मिळालं आहे आणि अशा शिल्पाचं जतन व्हायला पाहिजे असे मला वाटते. माळीपुरा येथे स्वतःच्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीची गळा दाबून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. उर्मिला श्रीकांत श्रीरामे वय वर्ष 35 राहणार माळीपुरा असे मृत महिलेचे नाव आहे, तर श्रीकांत श्रीरामे असे आरोपीचे नाव आहे. चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या केल्याची बाब समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच ठाण्याचे शहर पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. माळीपुऱ्यातील एक किसम भाईवाला विक्रीचा व्यवसाय करतोय आणि पती पत्नी दोघे घरी राहत कारण मुलं त्यांचे नागपूरला आहेत आणि सासरे बुवा घरी आहेत. दिनांक 26 सकाळी माहिती भेटली किंवा माळीपुरा येथे सकाळी 4:45 त्या हिशोबाने आपल्या पत्नीचा गळा दाबून फोन केलेला आहे. फक्त असं वाटलं नाही काही झालंय छोट्याशा ब्रेकची. भेटूया ब्रेक नंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश.
पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहाँ पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहाँ कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर। बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो, बार बार उठो बैठो उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। पतीपत्नीच्या झालेल्या वादातून तुम्ही तुमच्या चिमुकल्यांना शिक्षा म्हणून रेल्वे स्टेशनवर सोडून पळ तर काढत नाही ना, हा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे असंच काहीसं घडलंय वाशिम जिल्ह्यातील जावळकळा रेल्वे स्थानकावर। सखाराम जाधव राहणे धोत्रा जिल्हा हिंगोली येथील एका निर्दयी बापाने उपाशीपोटी असलेल्या आपल्या पोटच्या दोन लहान चिमुकल्यांना मी तुमच्यासाठी काहीतरी खायला घेऊन येतो म्हणून चक्क रेल्वे स्टेशनवर सोडून पळ काढल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। मालेगाव तालुक्यातील येथे सासरवाडी असलेला सखाराम जाधव राहणार धोत्रा जिल्हा हिंगोली यांनी आपल्या 2, 6 व 8 वर्षीय साहिल व आदित्य या मुलांना सोबत घेऊन पत्नीसोबत भांडण करून पुणे येथून धोत्रा येथे घरी आला व तेथून आज सकाळी पूर्णा अकोला पॅसेंजरने आपल्या 2 चिमुकल्यांसह जावळका रेल्वे स्टेशनवर उतरून आपल्या दोन्ही लहान मुलांना प्लॅटफॉर्मवर बसवून खाऊ आणण्यासाठी जातो म्हणून निघून गेला व तब्बल 5 तास उलटूनसुद्धा वडील न आल्याने मुलांना अश्रू अनावर झाले होते। वाशिम जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंग साहेब यांनी वाशिम जिल्ह्याचा पदभार स्वीकारल्यापासून जनतेला चांगल्या आणि लवकरात लवकर सुविधा मिळाव्या यासाठी नवनवीन उपक्रमांची सुरुवात केलेली आहे। त्याचाच एक भाग म्हणून निर्भया पथक प्रत्येक पोलीस स्टेशनला स्थापन करण्यात आलेले आहे। पोलीस स्टेशन जवळच्या हद्दीमध्ये रेल्वे स्टेशन, बाजारपेठा तसेच हायवे गेलेला असल्याने या ठिकाणी निर्भया पथकाचं नेहमीच आवश्यकता होती। आज दिनांक 25/5/2022 रोजी आमच्या निर्भया पथकाला माहिती मिळाली की रेल्वे स्टेशन जवळका या ठिकाणी 2 चिमुकले बाळ 6 आणि 7 वर्षाची मुलं आई आणि वडील यांच्याशिवाय बसलेले आहेत, रडत आहेत अशी माहिती मिळताच आमच्या निर्भया पथकाच्या कर्मचारी शीतल सरनाईक या त्या ठिकाणी वेळीच पोहोचल्या आणि त्यांनी सदर मुलांकडे विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की आमचे वडील मागील 3 तासापासून आम्हाला सोडून या ठिकाणावरनं निघून गेलेले आहेत, त्यामुळे आम्ही या ठिकाणी एकटे बसलेलो आहोत। निर्भया पथकाला माहिती मिळताच त्यांनी ताबडतोब गावातील पोलीस पाटील तसेच पोलिसांचे इतर अंमलदार यांचे सहकार्य घेऊन त्या मुलांच्या वडिलांचा वेळी शोध घेतला आणि त्यांचे वडील यांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली। तसेच सदर मुलाचे मामा यांना देखील पोलीस स्टेशनला बोलवून आले। सगळी खात्री करता सदर मुलांना सुस्थितीत त्यांचे वडील व तसेच मामा यांच्या ताब्यात देण्यात आले। अशा प्रकारे निर्भया पथकाला हरवलेल्या बालकांना त्यांच्या पालकांपर्यंत पोहोचण्यात यश आलेले आहे। देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक वीरांनी प्राणाची आहुती दिली आहे। सरकारला या स्वातंत्र्यवीरांची आठवण करून देण्यासाठी संग्राम फाउंडेशन संचलित जय हिंद अभियानाच्या वतीनं दिल्लीतील जंतर मंतर येथे ध्यानकर्षण मोर्चा काढण्यात येणार आहे। अनेक वीर देशासाठी हसत हसत फासावर लटकले आहेत,
संसाराचा विचार न करता आयुष्य पणाला लावले आहे, तुरुंगवास भोगलाय. असे असतानाही देशाला या वीरांची आठवण नाही, सरकारकडून त्यांना मानसन्मान दिला जात नाही. त्यामुळे 5 जून 2022 रोजी संग्राम फाउंडेशनचे देशभरातील सुमारे 600 प्रमुख पदाधिकारी दिल्ली येथील जंतर मंतर येथे केंद्र सरकारचे लक्ष वळवून घेण्यासाठी ध्यानाकर्षण मोर्चा काढणार आहेत. प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या सह्यांचे निवेदन सरकारला देण्यात येणार आहे. ज्या ज्या देशभक्तांनी देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी प्राणाचे बलिदान दिले, तुरुंगवास भोगला, त्यांची माहिती देशभरातील तमाम जनतेला असणे आवश्यक आहे. त्यांचे कार्य नव्या पिढ्यांना देशप्रेमाची ऊर्जा देणारे आहे. असे असतानाही आजवर देशातील कोणत्याच सरकारने याकडे लक्ष दिलेले नाही. अनेकांना अद्याप भारतरत्न देण्यात आला नाही, शहीदांना शहीदांचा दर्जा देण्यात आला नाही. सरकारच्या अशा वागण्याने या स्वातंत्र्यवीरांचा अवमान होत आहे. चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, अशफाक उल्ला खान, बटुकेश्वर दत्त, मंगल पांडे, तिलका मांझी, चाफेकर बंधू, खुदिराम बोस, सुभाषचंद्र बोस, असे अनेक क्रांतिकारक दुर्लक्षित आहेत. पहिल्या टप्प्यात या क्रांतिकारकांची सरकारने दखल घेऊन त्यांना भारतरत्न व शहीदांचा दर्जा द्यावा, त्यांच्या वंशांना मानसन्मान द्यावा अशी मागणी केली जाणार आहे. जय हिंद अभियान का सबसे प्रमुख उद्देश्य है कि जो भी स्वतंत्रता सेनानी इस देश के लिए न्यौछावर हो चुके हैं उनके बारे में लोग जानें, हमारे आज के बच्चे उनको अपना आइडियल बनाएं, उनको अपना आदर्श बनाएं. और हमारा एक परम उद्देश्य ऐसा है कि वैसे बहुत सारे स्वतंत्रता सेनानी हैं जो देश के इतिहास से और लोगों के स्मृति पटल से भी गुम हो चुके हैं, उनके नामों को भी बाहर लाना. जैसे मैंने बताया वीर बुधू भगत, बाजी राउत, तिलका मांझी, गेंदालाल दीक्षित, श्यामजी कृष्ण वर्मा, सचिन नाथ सान्याल, ये ऐसे महान नाम हैं जो उस समय महान कृत्य करते हुए देश के लिए कुर्बान हुए, लेकिन उनके बारे में आज ज़्यादा लोगों को नहीं पता है. और शुरुआत में जब जय हिंद अभियान हमने शुरू की थी तो सिर्फ एक या दो जन ने मिलकर शुरुआत किया था. आज हमारे पास ऐसे ऐसे युवा योद्धा आपके सामने आप देखेंगे, गजानन यादव, सुशील शुक्ला, रामप्रीत यादव जी, अमित राजपूत, ऐसे पूरे देश से हमारे साथ लोग अब युवा भी जुड़ रहे हैं. तो हम ये अब उम्मीद कर सकते हैं और यकीन है कि इस अभियान के लक्ष्य को एक दिन प्राप्त करके रहेंगे. मैं गोपाल सिंह, संग्राम फाउंडेशन से. ध्यान आकर्षण मोर्चा जो है ये उन सारे क्रांतिकारियों के लिए समर्पित है जिन क्रांतिकारियों ने इस देश के लिए अपना सब कुछ न्यौछावर कर दिया. 5 जून को हम दिल्ली में जंतर मंतर पर इन सारे क्रांतिकारियों को उचित सम्मान दिलाने के लिए हम पूरी टीम वहाँ पर जा रही है और ये ध्यान आकर्षण मोर्चा वहाँ पर हम शांतिपूर्वक करने वाले हैं, जिसमें हमारे जो क्रांतिकारी चंद्रशेखर आज़ाद जी, राजगुरु जी, सुखदेव जी, भगत सिंह जी, विष्णु पिंगले, सावरकर जी, ऐसे अनगिनत अनेकों क्रांतिकारी हैं जिन्हें इतिहास के पन्नों में वो जगह नहीं मिला है, उन्हें उचित सम्मान दिलाने के लिए हम ये ध्यान आकर्षण मोर्चा वहाँ पे कर रहे हैं. और हमें दिल्ली प्रशासन से ये परमिशन मिला है, हमें ये वहाँ से आज्ञा मिली है कि आप 300 से ज़्यादा लोग वहाँ पर नहीं लेके आ सकते हैं. तो हम पूरे देश से, हम थाना से 150 लोग जा रहे हैं, पूरे देश से लोग आ रहे थे. हमने वहाँ पर लोगों को बोला है कि आप एक लिमिटेड संख्या में आ पाइए क्योंकि हमको प्रशासन के साथ में चलना है और प्रशासन क्योंकि इस समय कोविड का माहौल है, हमको उनको भी देखना है. महामेट्रोचा नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्प प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा देण्याबरोबरच सुरक्षित प्रवासही देत आहे. मेट्रो स्थानक आणि परिसरात पाळत ठेवण्यासाठी महामेट्रोकडून सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. महामेट्रोचे सीसीटीव्ही कॅमेरे पोलीस खात्यात नोंदवलेल्या गुन्हेगारी घटनांचा छडा लावण्यासाठी उपयुक्त ठरत आहे. नुकतेच महामेट्रोच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे चोरीच्या 2 घटनांचा पर्दाफाश करण्यात पोलीस विभागाला यश आलंय. गेल्या काही दिवसात लोकमान्यनगर मेट्रो स्थानकावर लिफ्टने जाणाऱ्या महिला प्रवाशाच्या पर्समधून दागिने चोरणाऱ्या टोळीतील आरोपींना पकडण्यासाठी पोलीस विभागाकडून सीसीटीव्हीची मदत घेण्यात आली आणि चोरीची घटना उघडकीस आली. तसेच अन्य एका घटनेत अग्रसेन चौक मेट्रो स्टेशनजवळील किमिया हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेल्या परिचारिकेची ज्युपिटर दुचाकी चोरीला गेली. चोरीची घटना मेट्रो कॅमेऱ्यात कैद झाल्याने पुन्हा एकदा आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस विभागाची मदत झाली. तर अशी तिसरी घटना दोसर वैश्य चौकाच्या आवारात घडली असून सुमारे 2 लाखांची रोकड चोरीची घटना मेट्रोच्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे. फुटेजच्या आधारे गणेशपेठ पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने मेट्रो ट्रेन प्लॅटफॉर्म, मेट्रो परिसर आणि मेट्रो स्टेशन परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. अपघात किंवा गुन्हेगारी घटना घडल्यास संबंधित पोलीस ठाण्यांमार्फत महामेट्रोच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मदत घेतली जात आहे. महामेट्रोच्या वतीने पोलीस विभागाला सर्वतोपरी सहकार्य करण्यात येत आहे. दिग्रस येथील आगार व्यवस्थापक संदीप मडावी हे चालक व वाहक यांना अत्यंत विकट परिस्थितीमध्ये सुद्धा सुट्टी देत नाहीत. किशोर राठोड यांना रजा मंजूर न केल्यामुळे त्यांच्या अल्पवयीन मुलीचा जीव गेला असून त्यांनी आपल्या पत्नीसह अल्पवयीन मुलीचा मृतदेह आगार व्यवस्थापकच्या कार्यालयामध्ये आणून आगार व्यवस्थापकांवर कारवाईची मागणी केली आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त बघायला मिळाला. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मुलीचा
मृतदेह नेणार नसल्याचे अल्पवयीन मुलींच्या वडिलांनी प्रसारमाध्यमांना सांगितले आहे. आणि ती महिन्याभरापासून आजारी होती. आजारी असल्यामुळं मी डेप्युटी मेजरना सांगितलं की बा माझी मुलगी आजारी आहे, खूप सिरियसली आहे आणि मला थोडंसं ॲडजस्टमेंट करून ड्युटी लावा, खालीवर करा, थोडासा मला वेळ द्या दवाखान्यासाठी. ड्युटी पण करतो आणि पण मुलीचा दवाखाना पण करतो, पण ते काही ऐकायला तयार नव्हते. ते म्हणत होते नाही तुमची ड्युटी जी आहे तीच जा, तुम्हाला सुट्टीसुद्धा मिळणार नाही आणि ते ड्युटी नाही गेले तर तुमच्यावर कारवाई होणार, सस्पेंडची ऑर्डर लावून तुमच्यासाठी. त्याच्यामध्ये कारणीभूत एक रवी जाधव, एक भुगाने पाटील आणि एक डेपो मॅनेजर, या तिघा मिळून यानं मानसिक त्रास दिला मला. माझी मुलगी पण ते 14 वर्षाची आहे, 14 वर्षाची अपंग असल्यामुळं सगळं संडास बाथरूम त्यांचं खाणं पिणं मला स्वतःच करावं लागतं. मी 13 वर्षापासून मी अडणारी कामगिरी करत होतो आणि मला आत्ता सध्या त्यानं मला सुपरच्या कामगिरी लावल्यामुळं माझं ॲडजस्टमेंट झालं नाही, मुलीचं फायनल झालं नाही, म्हणून माझी मुलगी दगावली गेली. मुलीचं नाव आहे स्नेहा किशोर राठोड. याच्या कारणीभूतामुळं माझी मुलगी दगावली गेली, त्यानं रजा नाही दिली मला आणि सुट्ट्यासुद्धा ॲडजस्टमेंट केल्या नाही. त्याला कारणीभूत रवी जाधव आणि डेपो मॅनेजर जास्तीत जास्त हे शिकवायचं रवी जाधव त्यांना की बा याला सुट्टी नका देऊ, हे खूप हुशार आहे असं आहे तसं. पण त्यांना खरोखर माझी परिस्थिती माहीत होती, मुलगी पण माझी अपंग होती, त्यांना सगळ्यांनाच माहीत आहे, इथून यवतमाळपर्यंत माहीत आहे की बा मुलगी अपंग आहे. हे 17 वर्ष झाले, कितीतरी डिप्टी मेजर गेले, किती TI गेले, ATI गेले, कधीच मला त्रास नाही दिला त्यानं. पण आज हे 2 वर्षापासून आगार प्रमुख आल्यामुळे आणि हे रवी जाधव असल्यामुळे कामगिरी लावण्यासाठी त्याच्यामुळं मला खूप त्रास गेला आणि त्याच्यामुळं माझी मुलगी मरण पावली. या संदर्भात आपली काय मागणी आहे? या संदर्भात माझी डेप्यू मॅनेजरवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि रवी जाधव TC जो आहे इथला त्याची तातडीने इथून बदली करण्यात यावी, कारण की पूर्ण आगार बिघडत आहे तो आगार. VKB न्यूज साठी यवतमाळ येथून अजित महिंद्रे यांची रिपोर्ट. तर उद्या पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. बघत रहा VKB न्यूज. नमस्कार.